अजित दादा सातत्याने तुमच्यावर टीका करत आहेत, नगरसेवक व्हायचं असेल तर कामाला लागा किंवा निधी अशा पद्धतीने काय? मला असं वाटतं की समोरच्या उमेदवाराचा पराभव हा स्पष्ट दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र सुरू झालं आहे का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि नगरसेवक व्हायचं आहे का यापेक्षा फार महत्त्वाचा प्रश्न हा आहे की महागाई कमी होणार का, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. 2013 माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की घरातला गॅस सिलेंडरला नमस्कार करून मग मतदानाला जा. आता जर गॅस सिलेंडरला नमस्कार केला तर बटन कुठलं दाबलं जाणार हे सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही भाव नाही. प्रत्येक वेळी कालही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धादांत एक खोटं ट्विट केलं, 99,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाल्याचं. परंतु DGFT कुठल्याही वेबसाईटवर या संदर्भातला अधिकृत हे निघालेलं गॅझेट निघालेलं नाही आहे आणि त्यामुळे हे ट्विटसुद्धा धादांत खोटं आहे. गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यातीला परवानगी देता आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला देत नाही. मला वाटतं आदरणीय दादांनी या संदर्भात लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातून जर नगरसेवक व्हायचं असेल, महाराष्ट्रातून जर पुढची विकासाची भूमिका करायची असेल तर गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जाते याचं खरं तर याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. संजय राऊत असं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मतदारसंघाच्या मला असं वाटतं की सर्वसामान्य मराठी जनता जी स्वाभिमानी जनता आहे, ही स्वाभिमानी जनता ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे, आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या पाठीमागे जी ठामपणे सर्वसामान्य जनता उभी आहे, त्यामुळे माननीय पंतप्रधानांना इथं यावं लागतं यातच इंडिया आघाडीचा विजय निश्चित आहे. 6 शिरूर मतदारसंघात पवारसाहेबांचे 6 सभा आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा रोड शो, असं नियोजन झालं आहे आणि अजून पुण्याचे सभा. हे सगळं नियोजन झालेलं आहे. या हे करत असताना आज जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे आणि मी कायम असं म्हणतो की ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर गड मजबूत असलं तर मुलुगिरीला बाहेर पडता येतं. त्या पद्धतीनं मी स्वतः बाहेरच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा सभा घेणार आहे आणि हे असताना आदरणीय साहेबांचा मी मनापासून ऋणी यासाठी आहे की कार्यकर्त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं कसं राहायचं असतं हे साहेबांच्या या सभांमधून दिसून येतं. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की बारामती आणि तुमच्या मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन दमदाटी केली जाते, धमक्या दिल्या जात आहेत की निधी दिला जाणार नाही, हे होत आहे का शिरूर मतदार? मी वारंवार असं सांगतो हे जे वारंवार ही विधानं होत आहेत की निधी दिला जाणार नाही, निधी दिला जाणार नाही, सर्वसामान्य जनता जो टॅक्सचा पैसा देते, जो कर भरते, अगदी पायातल्या स्लीपरपासून अंगावरच्या कपड्यापासून खाद्यपदार्थांपासून ते औषध गोळ्यांवरसुद्धा आम्ही जो टॅक्स भरतो या टॅक्सचा हा निधी असतो, त्यामुळे निधी कुणाच्या मालकीचा नाही हे सर्वसामान्य जनता अगदी व्यवस्थित जाणते आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या दमदाटीला कसं उत्तर द्यायचं हे स्वाभिमानी जनता पुरेपूर जाणते. पण धमक्या दिल्या जात आहेत का शिरूर मतदार? या पद्धतीच्या तक्रारी या अनेक ठिकाणी येत आहेत. या पद्धतीचं प्रलोभन, या पद्धतीचा दबाव हा जेव्हा टाकला जातो तेव्हा निवडणूक हातातून निसटली ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे पवित्र हे अवलंबले जातात. प्रचाराला दिसणारे लोकांना फोन करून धमक्या दिले जातात, ते दुसऱ्या दिवशी ते लोक प्रचारात दिसत नाही, अशी परिस्थिती शिरूरमध्ये तयार झाली. शिरूरमध्ये अशी फारशी परिस्थिती नाही, कारण शिरूरमध्ये सर्वसामान्य जनता सोबत आहे आणि सर्वसामान्य जनतेला जर धमकी कुठला नेता देत असेल तर सर्वसामान्य जनता मतदानातून त्याला योग्य उत्तर, चोख उत्तर हे व्यवस्थित देईल. मुळात मी इतर नेतृत्वांवर बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु सर्वसामान्य जनतासुद्धा हे बघते की ज्या व्यक्तीकडे एकेकाळी 22 जागांवर उमेदवार निश्चितीची ताकद होती त्या व्यक्तीला जेमतेम 4 जागा या कशाबशा विनंत्या करून मिळत आहेत. ही जी परिस्थिती बदललेली ही सर्वसामान्य जनता बघते आणि त्यामुळे स्टार प्रचारक असले तरीसुद्धा त्यांना अडकून पडावं लागतं यातच सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली ही गोष्ट स्पष्ट होते. नाही पण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पक्षाचे. एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जर केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हेही आपण बघा. आणि त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते, एक स्वतःच्या घरात उमेदवारी द्यावी लागते आणि उरलेल्या 2 ठिकाणी उमेदवार आयात करावा लागतो.
शिरूर लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार तर सपशेल डमी उमेदवार आहेत, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली आहे. कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ते उद्धवसाहेबांना धोका देऊन गेले होते, परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातले ते उमेदवार नव्हते हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भुजबळसाहेबांनी स्वतः स्पष्ट केलं. त्यानंतर तिकिटासाठी ते ज्या पक्षात उडी मारून आले त्या पक्षातही आधी वेगळ्या उमेदवारांची चाचपणी झाली होती. इतकंच कशाला, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा जी जाहिरात करण्यात आली होती त्या जाहिरातीमध्ये माननीय मुख्यमंत्री येणार होते, दोन दोन उपमुख्यमंत्री येणार होते. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी पाठ फिरवली, उपमुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवली, त्यामुळे समोरचे उमेदवारच हे डमी उमेदवार आहे. असे उमेदवार जर एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला द्यावे लागत असतील तर काय परिस्थिती ग्राउंडवर आपण पाहू. डमी नाही, डॅडी, म्हणजे डॅडी वापरत शब्द अर्थ काय, या वाक्याचा काही अर्थ समजला असेल तर आपणही मला सांगा. मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो की ज्या वयस्कर नेत्यांवर मी टीका टिप्पणी करत नाही, मी त्यांना शुभेच्छा देईन गेट वेल सून. शेवटची निवडणूक आहे माझी ही. जेव्हा अशा पद्धतीने शेवटची निवडणूक आहे, आधी सुरुवातीला ते म्हणाले 2019 बदला घ्यायचा आहे, आता म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे, हे मी माझं माझ्यासाठी, यापेक्षा ही निवडणूक देशासाठी हो. देशातल्या महागाईवर आपण बोलू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही याविषयी आपण बोलू, तरुणांना रोजगार मिळत नाही याविषयी आपण बोलू. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार गेला, हे सगळं गुजरातला गेलं आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई कमी होणार आहे का, म्हणून रोजगार मिळणार आहेत का, म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे का? शेवटची निवडणूक आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय आणि गुजरातच्या कांद्याला मात्र निर्यातीला बंदी नाही, हा दुटप्पी न्याय. हा शेवटची निवडणूक असली तर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला फरक पडत नाही, युवकाला फरक पडत नाही, महिला भगिनीला फरक पडत नाही. त्यामुळे हातातून निवडणूक निसटलेली आहे, सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली, पराभव समोर दिसतोय, त्यामुळे अशा पद्धतीचे भावनिक आवाहन केली जातात. नाही, अजित पवार असं म्हणतायत की बारामती आणि शिरूर मतदारसंघात त्यांच्या विचाराचे उमेदवार नव्हते म्हणून निधी दिला नाही, खासदार नव्हते म्हणून निधी दिला नाही, हे कितपत योग्य? हे जर खरं असेल तर मला वाटतं की सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा. तुमच्या टॅक्सचा पैसा आहे, तुमच्या टॅक्सच्या पैशातून कुठल्याही लोकप्रतिनिधी, बारामती असेल, शिरूर असेल, कुठल्याही लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरच्या विकासासाठी मागितला नव्हता. जी सर्वसामान्य जनता टॅक्सचे पैसे देते त्याच विकासासाठी निधी मागितला होता. आणि या पद्धतीने जर विचाराचे उमेदवार नसतील आणि निधी दिला जात नसेल तर मला वाटतं हे एकूणच लोकशाही प्रणालीला घातक आहे. अशा पद्धतीने जर निधीचं वाटप होत असेल तर मला वाटतं की लोकशाही प्रणालीमध्ये लोकशाही प्रणालीचीच ही थट्टा केली जाते. 2019 असेल तर मी दिवसभर भाषण करायला असं देखील त्याला की भाषण करून प्रश्न सुटणार नाही, कोणाची कोण भरणार नाही असं बोलले माजी दादा काका. मग त्यांच्या पद्धतीने प्रश्न सुटत असतील तर आमची तीच मागणी आहे ना, सर्वसामान्य जर प्रश्न सोडवण्याचीच एवढी असेल तर महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात का नाही सुरू करत? आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट का देत नाही? वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बल्क ड्रग पार्क जातो, तो पुन्हा महाराष्ट्रात खेचून का आणत नाही? या प्रश्नांची आधी उत्तरं देणं जास्त महत्त्वाचं. नाही, पार्थ पवारांच्या विरोधात श्रृंग बारणी उभा होते, पार्थ पवारांचा पराभव झाला आणि त्याच पार्थ पवारांना आता बारणींचा प्रचार करावा लागतो. राजकीय तडजोडीमुळे काय परिस्थिती ओढवते हे आपण बघताय.